साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश उत्सव आणि दसरा दिवाळी धमाका ऑफर। खरेदी करा एलईडी टीव्ही, वॉशिंग मशीन, फ्रीज, इन्व्हर्टर बॅटरी आणि आटा चक्की आणि मिळवा आकर्षक बक्षीस। ऑफर कालावधी 19 सप्टेंबर 2023 ते 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत। लकी ड्रॉ सोडत 1 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता। पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक, दुसरा बक्षीस फ्रीज, तिसरा बक्षीस मोबाईल फोन, चौथं बक्षीस वॉशिंग मशीन, पाचवं बक्षीस 32 इंची एलईडी टीव्ही। ठिकाण खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी। मोबाईल नंबर 93 25 42 22 32 आणि 77 09 80 59 05। 1991 साली स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील आणि यशवंतराव गडाख यांच्यामध्ये अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये झालेली निवडणूक ऐतिहासिक ठरली होती। त्यानंतर 32 वर्षांनी आता त्याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे। शिवसेनेचे माजी मंत्री शंकरराव गडाख आणि भाजपचे सुजय विखे आमने सामने येण्याची शक्यता आहे। अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात यावेळी पुन्हा विखे गडाख लढत होण्याची शक्यता आहे। भाजपचे विद्यमान खासदार सुजय विखे यांना आवाहन देणारा चेहरा म्हणून शिवसेना ठाकरे गटाचे माजी मंत्री नेवासा तालुक्याचे विद्यमान आमदार शंकरराव गडाख यांच्याकडे बघितलं जात आहे। सुजय विखे यांचे आजोबा स्वर्गीय बाळासाहेब विखे आणि शंकरराव गडाख यांचे वडील यशवंतराव गडाख यांची 1991 साली झालेली लढत देशासाठी लक्षवेधी ठरली होती आणि त्याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता दिसून येते। शंकरराव गडाख यांना पक्ष निरीक्षक सुनील शिंदे तसेच संजय राऊतांकडनं विचारणा झाली आहे। शंकरराव गडाख यांचा नेवासा मतदारसंघ दक्षिण लोकसभा मतदारसंघात नसला तरीही त्यांचा नगर दक्षिण मतदारसंघामध्ये चांगला जनसंपर्क आहे। त्याचबरोबर कार्यकर्त्यांनी देखील त्यांना उमेदवारी करण्यासाठी गळ घातली आहे। गडाखांकडनं मतदारसंघात चाचपणी सुरू आहे। पक्षानं जर आदेश दिला तर ते निवडणूक लढण्याची दाट शक्यता आहे। अहमदनगर दक्षिणची जागा आघाडीमध्ये आजवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं लढवली आहे। जर शंकरराव गडाख निवडणूक लढवणार असतील तर ही जागा ठाकरे गटाला सोडली जाणार का हा प्रश्न आहे। मात्र तसं झालं तर विखे आणि गडाख यांची लढत रंगतदार होणार आहे। 1991 साली तुमचे वडील आणि विखे पाटलांची लढत या ठिकाणी झालेली होती आणि यावेळी आता तुमच्या नावाची चर्चा नगर दक्षिणसाठी आहे। जर पक्षाने जबाबदारी दिली तर तुम्ही नगर दक्षिणची निवडणूक लढवणार? मी त्याबाबतीत आज ठोसपणे काही सांगू शकत नाही कारण मला अजून पक्षाकडनं विचारणा झालेली नाही। परंतु काही कार्यकर्ते जे आहेत त्यांनी मात्र मला सुचवलं आहे। आता शिवसेनेचे जे निरीक्षक आहेत सुनील शिंदे आमदार ते माझ्याशी बोलले, संजय राऊत साहेब आहेत ते माझ्याशी बोलले की अशाशी चर्चा आहे। बरंच ह्या पक्षाच्या फाटाफुटीमुळे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत परंतु या चर्चा होत असतात, त्या चर्चा सुरू झालेल्या आहेत। ज्यावेळेस विचारणा होईल त्यावेळेस मी माझी भूमिका स्पष्ट करेन। तुम्ही कार्यकर्त्यांची इच्छा आहे असं म्हणताय, मागे सुद्धा तुम्ही कार्यकर्त्यांना विचारात घेऊनच ठाकरेंसोबत राहायचं की काय करायचं हा निर्णय घेतला होता, आता सुद्धा तसा निर्णय तुम्ही घेणार कार्यकर्त्यांशी चर्चा करून? कुठलाही निर्णय घेत असताना कार्यकर्ता हा अतिशय महत्त्वाचा दुवा असतो कारण तो खाली गाव पातळीवरती काम करत असतो, चर्चा करत असतो, त्याला नेत्यापेक्षा अधिक अंदाज असतो। आणि सुदैवाने माझी संघटना कार्यकर्ते हे जमिनीवरती असल्यामुळे मला सुदैवाने चांगले सल्ले ते देत असतात। परंतु लोकसभेच्या बाबतीमध्ये दक्षिण मतदारसंघातले कार्यकर्त्यांनी फक्त चर्चा सुरू केलेली आहे की असं असं नाव आहे, 91 साली कैलास सोसी बाळासाहेब विखे पाटील आणि आदरणीय यशवंतरावजी गडाख साहेब यांची जी लढत झाली ते चित्र डोळ्यासमोर ठेवून नाव पुढे येणं स्वाभाविक आहे। परंतु 91 साल आणि 2022-23 साल प्रचंड फरक झालेला आहे, बदल झालेला आहे, त्यामुळे सगळ्या गोष्टीचा विचार होऊनच पक्षश्रेष्ठीसुद्धा निर्णय घेतील आणि मी देखील सगळ्या गोष्टीचा विचार करूनच निर्णय घेईल। शंकर नाबदे, C24 तास, नेवासा। तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो। कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर,
डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर, तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध, तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध. पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर.